बेळगावी पणजी राष्ट्रीय हेद्दारी चतुष्पथ कामगारी भरदिंद सागिदे अदरोंदिगे टोल नाक कामगारियु आरंभवागि ईग ओंदु वर्ष कळेदिदे आदरे गनेबेल टोल नाक गेट कामगारी इन्नु पूर्णगोंडिल्ल बेळगावी खानापुर नडुविन खानापुर तालूकिन गनेबेलनल्लि टोल गेट हाकलागित्तु ईग टोल नाकवन्नु स्थापिसलागिदे हीगागि मुंदिन दिनगळल्लि ई भागद गनेबेल सहित इदल होंसिंगिन कोप झाडंकले मालंकले निट्टूर प्रभुनगर केमेवाडी काटगाळी ग्रामद स्थळीय नागरिकर वाहनगळु ई मार्गदल्लि नित्य संचरिसबेकागिदे हागादरे टोल प्लाजा स्थळीय वाहन मालिकर मेले बिळुत्तदेया एंब प्रश्ने ई भागद नागरिकरल्लि काडुत्तिदे ई प्रदेशदल्लिन स्थळीय वाहनगळिगे टोल विनायिति नीडबेकु अथवा उचित पास्गळन्नु वितरिसबेकु अथवा पर्याय व्यवस्थे माडिकोडुवंते ಈಗೊಂದು ಬೇಡಿಕೆ ಆ ಭಾಗದ ಜನರಿಂದ ಕೇಳಿಬರುತ್ತಿದೆ ಬೆಳಗಾವಿ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಟೋಲ್ ಸಂಗ್ರಹದ ಸ್ವರೂಪ ಮತ್ತು ದರ ಇನ್ನೂ ನಿರ್ಧಾರವಾಗದಿದ್ದರೂ ಟೋಲ್ ಪ್ಲಾಜಾ ನಿರ್ಮಾಣದ ನಂತರ ಖಾನಾಪುರ ಬೆಳಗಾವಿ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ದುಬಾರಿಯಾಗುವುದು ಖಚಿತ ಟೋಲ್ ಮೊತ್ತ ಇನ್ನೂ ನಿಗದಿಯಾಗಿಲ್ಲ ಆದರೆ ಗನೇಬೆಲ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಹಲವು ಗ್ರಾಮಗಳ ನಾಗರಿಕರು ರೈತರು ಕಾರ್ಮಿಕರು ಪ್ರತಿದಿನ ಈ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋಗುವಾಗ ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ಈ ದಿನನಿತ್ಯದ ಟೋಲ್ ನಿಂದ ವಿನಾಯಿತಿ ನೀಡಬೇಕು ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಗನೇಬಲ್ ಟೋಲ್ ನಾಕ ಸ್ಥಳೀಯ ವಾಹನ ಸವಾರರಿಗೆ ತೊಂದರೆಯಾಗಲಿದೆ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸೂಕ್ತ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ಬೇಡಿಕೆ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಂದ ಕೇಳಿಬರುತ್ತಿದೆ ಬೆಳಗಾವ್ ಖಾನಾಪುರ ಅನ್ಮೋಳ್ ಆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಾಮಾರ್ಗ ಅನಿ ಯಾ ಮಹಾಮಾರ್ಗವರ್ ಅಮಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿಯ ವತಿನ ಹಾ ಮಹಾಮಾರ್ಗವಲ್ಲಿ ಸರ್ವ ಜಿ ಖೇಡಿ ಆಯ್ತ್ ಜಿ ಗಾವ ಆಯ್ತ್ ತಿ 100% ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕ ಅಸೂನ್ त्या महामार्गावरील जे दिशादर्शक फलक किंवा गावाच्या नावावर फलक आहेत हे मराठीत लावावेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा संबंधित खात्याकडे आम्ही निवेदन दिले होते त्याच पद्धतीचा मागील महिन्यातही आम्ही इशाराही दिला होता की या महामार्गावरील फलक हे मराठीत लावावेत व या खानापूर तालुक्यात आणि बेळगाव हा जो 25 किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यामध्ये दररोज ये जा करणाऱ्यांची संख्या फार आहे औद्योगिक वसाहत ही बेळगावमध्ये असल्यामुळे किंवा त्या आजूबाजूच्या खेड्यांचा व्यवसाय हा विटांचा असेल किंवा शेती व्यावसायिक असेल यासाठी टोल आकारू नये म्हणून आम्ही त्या पद्धतीचा इशारा दिला होता आणि अजूनही ती कारवाई अपेक्षित पूर्ण झालेली नाही अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेली नाही आणि त्यासाठी आम्ही या महिन्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता पण विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यासाठी होणारा व्यत्यय येणारा व्यत्यय हे पाहून आम्ही ते आंदोलन सध्या तरी स्थगित केलेलं आहे पण त्याआधी आमच्या इशाऱ्यावरती कारवाई न होता जर टोल आकारणी होत असेल तर आम्ही यापुढेही ते आंदोलन हाती घेऊ आणि हा इशारा आम्ही पुन्हा एकदा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र ಗನೇಬೆಲ್ ಟೋಲ್ ಪ್ಲಾಜಾದಲ್ಲಿ ಮರಾಠ ಫಲಕ ಹಾಕಿ ಆಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಟೋಲ್ ಪಾವತಿಸುತ್ತೇವೆ ಇಂಥದೊಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿ ಮಾಡಿದೆ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮರಾಠಿ ಜಾಹೀರಾತು ಫಲಕಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸುತ್ತಿಲ್ಲವೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಟೋಲ್ ಪಾವತಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಧನಂಜಯ ಪಾಟೀಲ್ ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ ಸುಹಾಸ್ ಪಾಟೀಲ್ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಖಾನಾಪುರ್